मित्रांनो, पुनश्च एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हॉप या आपल्या यूट्यूब चॅनलवर. राज्यातील खाजगी अंशतः आणि पूर्णतः अनुदानित, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेतील आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे जून 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याबाबतचा हा आजचा GR आहे, 13 मे 2020. तर मित्रांनो, आता माहे जून 2020 पर्यंतचं वेतन हे आता आपल्याला ऑफलाईन मिळणार आहे, त्यामुळे वेतन आपल्याला वेळेवर मिळेल. यासाठी काही कारणं दिलेली आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांचा अद्याप शालार्थ क्रमांक नाही आहेत, शालार्थ प्रणालीसोबत ते जोडले गेलेले नाहीत, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने वेतन वितरित करण्यास अडचणी निर्माण होत आहेत, त्यामुळे हा GR निघालेला आहे. राज्यातील खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यापक विद्यालयातील खालील नमूद शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांना अद्याप शालार्थ क्रमांक मिळाला नाही अशा शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांना जून 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. तर बघा, दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयाने राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 आणि सन 2010-11 या वर्षातील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेल्या 1000 पदापैकी व्यपगत केलेल्या 428 पदापैकी पुनर्जीवित केलेल्या 68 पदांचं वेतन, तर याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता की या सर्व शिक्षकांचं वेतन आता ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी हा GR आहे, महत्त्वाचा GR आहे. शेवटी आपण वेतनासाठी काम करतो आणि वेळेवर वेतन झालंच पाहिजे, त्यामुळे कोणताही वेतनास विलंब होऊ नये याकरता हा GR आहे आणि अटी आणि शर्ती इथे दिलेल्या आहेत. धन्यवाद.